धर्मगुरूंची एक क्लिप दाखवत महाविकास आघाडीला या धर्मगुरूंनी पाठिंबा दिल्याचं सांगितलं होतं. एक असं आहे की देवेंद्रजी एक भारतीय जनता पक्षाचे बरेचसे नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे काय माहिती असेल तर ते बोलण्याचा त्यांचा तो नक्कीच त्या ठिकाणी अधिकार आहे. त्यांनी महाविकास ज्या धर्म मुस्लिम धर्मगुरूंनी या ठिकाणी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला पाहिजे म्हणतो, त्यांनी ट्विट केलं आहे. एक असं आहे की शेवटी हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या आधारित चालतो चालणारी आहे, आणि त्याच्यामुळे घटनेच्या प्रेयंबलमध्ये आम्ही म्हटलेलं आहे की धर्मनिरपेक्ष विचाराचा देश आहे. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी जी काही क्लिप दाखवली आणि तशापैकी जर कोणाकडून काय होत असेल तर त्याही बाबतीमध्ये मला काय या ठिकाणी मतप्रदर्शन करायचं नाही आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेलासुद्धा एक वेगळं वातावरण होतं, बघूया आता याच्यानंतर 3-4 दिवस राहिलेत. आमचा भर प्रामुख्याने विकासाच्या मुद्द्यावरती, राष्ट्राची राज्याची प्रगती, देशाचं सार्वभौमत्व, एकात्मता, अखंडता पूर्णपणाने अधिक घट्ट करणं याच मुद्द्यावरती आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत माझा सहभाग नसेल असं अजित पवारांनी स्पष्ट केलेलं आहे, कारण देवेंद्रजींनी पण अशाच पद्धतीची वक्तव्य केलेलं होतं. खरं आहे, महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरना कुठलाही वाद नाही, स्पष्टपणाचा सर्वांनीच मिळून अतिशय चर्चा केलेली आहे की राज्यात 23 तारखेला महायुतीचं सरकार आणायचं. तिन्ही पक्षाचे सर्व नेते आम्ही एकत्रितपणे बसू, केंद्रीय नेतृत्वाशी त्याबद्दलची चर्चा करू. आमच्यात कुठल्याही पैकी स्पर्धा नाही, आता आमचं एकच लक्ष विधानसभा. वेगवेगळे सर्वेचे आकडे येत आहेत, तुम्हाला नेमकं काय वाटतं साधारणतः महायुती किती जागा? राज्यात महायुती स्पष्ट बहुमताने सत्तेवरती निर्विवादपणाने येईल. राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गेले मी 1-1.5 महिना फिरतो आहे, प्रचाराच्या निमित्ताने सुद्धा मी सर्वच विभागामध्ये गेलो. प्रचंड प्रमाणावरचा अभूतपूर्व महिलांचा प्रतिसाद लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून जो सरकारला मिळतो आहे, मला विश्वास आहे की राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल. सर, शरद पवार साहेब असं म्हणतात की सुप्रियताईंना महाराष्ट्रात इंटरेस्ट नाही आहे, तर संसदेचं कामकाज चांगल्या पद्धतीने बघू शकतात. शेवटी साहेबांच्या कुठल्याही वक्तव्यावरती मी कधीच मत प्रदर्शन केलं नाही. साहेब गेले 6 दशकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत, आणि त्याच्यामुळे सुप्रिया सुळेने कुठे काम करावं काय करावं हा बोलण्याचा अधिकार आदरणीय साहेबांचा त्या ठिकाणी आहे. तर महाविकास आघाडीचा अजून मुख्यमंत्री चेहरा जो आहे तो समोर येत नाही, तो येऊ शकणार नाही. याचं कारण महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षात किमान 3-3, 4-4 मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आज बाशिंग बांधून तयार त्या ठिकाणी झालेले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याचं धाडस ते करू शकणार नाहीत आणि निवडणुकीच्या पूर्वी घोषित करू शकणार नाहीत. निवडणुकीच्या नंतर त्याच्या आसपास पोहोचण्याचं काही कारणच येणार नाही, त्याच्यामुळे तो प्रश्नच उद्भवत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.